पानेर येथील पूर्णवाद भवन येथे सुरू असलेले डॉक्टर श्रीकांत पठारे संचलित कोविड सेंटर हे कोविड रुग्णांसाठी जीवदान ठरत आहे. आतापर्यंत अनेक रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. विशेष म्हणजे पारनेर तालुक्यातील एकाच गावचे अब्दुपचे तब्बल 20 रुग्ण या कोविड सेंटरमधून बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या कोरोनाने हाहाकार माजवला असून रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांना हॉस्पिटल, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर भेटत नाही अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर श्रीकांत पठारे यांच्या या कोविड सेंटरमध्ये सध्या 120 ते 130 रुग्ण उपचाराधीन आहेत, तर आतापर्यंत सुमारे 350 रुग्णांना बरे करून घरी सोडण्यात आले आहे. रुग्णांचा HRCT स्कोर जास्त असणारे तसेच 90 ते 95 असणारे रुग्ण देखील या कोविड सेंटरमधून बरे होऊन गेले आहेत. विशेष म्हणजे या कोविड सेंटरमध्ये डॉक्टर श्रीकांत पठारे दिवस रात्र रुग्णांसाठी मेहनत घेत आहेत. त्यांच्या पत्नी डॉक्टर पद्मजा पठारे रुग्णांना प्रतिकार शक्तीचा काढा स्वतः बनवून देत आहेत, तसेच सर्व रुग्णांना आपुलकीचा प्रेमाचा आधार देत आहेत. बंधू प्रमोद पठारे मेडिकलच्या माध्यमातून रुग्णांना सेवा देत आहेत. प्रशांत निंबाळकर हे रुग्णांच्या सर्व चाचण्या करत आहेत. अमोल गत्रे हे सर्व रुग्णांची चौकशी करून त्यांना काय हवे नको ते पाहत आहेत. अमोल ठुबे यांसह सर्व परिचारिका व इतर तरुण कार्यकर्ते रुग्णांच्या सेवेस तत्पर आहेत. त्यांना ना तेव्हा आणलं तेव्हा असं म्हणजे काही हात पाय काही उचलू नव्हतं, म्हणजे आम्हाला येत नव्हतं काही असं हे होतील म्हणून. पण आता त्यांना बराचसा फरक पडला, चांगलासा फरक पडला. कुटुंबासा त्यात व्यवस्थित डॉक्टर लोक लक्ष देतात, व्यवस्थित नीटनेटके सगळे पेशंटला व्यवस्थित सगळे सिस्टर विस्टर सगळे व्यवस्थित सगळे बघा त्या डॉक्टर बिस्टर. माझं नाव आहे बोरासकर, मी सांगली सूर्यागावचं आहे. गेल्या 5 दिवसापूर्वी मी पण पॉझिटिव्ह होतो आणि माझे वडील पण पॉझिटिव्ह होते. नंतर घरी थोडा त्रास व्हायला लागला लोकांना. त्यानंतर मग डॉक्टर पटरेंना फोन केला, आमच्या सरपंच संदीप रासकर यांनी पटरे डॉक्टरना फोन केला. त्यांनी सांगितलं काही काळजी करू नको, टेन्शन घेऊ नको, इथे आपण सगळी सोय करू. त्यांनी आम्हाला असं मायाचा आधार दिला. आम्हाला तेवढ्यातच आम्ही नेहमी बरं झालो. डॉक्टर पटरेंनी पण खूप मदत केली. 2-2 तास झाले ते ऑक्सिमीटर चेक करायचे. डॉक्टर 2-2 तास आले येतात. आम्हाला बेडची सोयसुद्धा होत नव्हती, पण डॉक्टरांनी फोन करून बोलवलं की या तुम्ही काही टेन्शन करू नका. ऑक्सिजनची व्यवस्था केली. ऑक्सिजन कुठं उपलब्ध होत नाही सध्याच्या काळात. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.